हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. आज तर म्हटला करूया लग्न बिग्न करून, 8 दिवस छान हिंडून फिरून आलो. म्हटलं ह्याच्यातनं आपण कसं फ्रेश होतो, आपण समारंभाला काय जायला पाहिजे, एकमेकांना भेटून काय होतो, त्याचे फायदे काय, ह्याच्याबद्दल म्हटलं थोडंसं बोलूया. आम्ही चिकमंगलूरला म्हणजे कर्नाटकात माझे भाचेचे लग्नाला गेलो होतो, माझे भावाचे मुलाचे. म्हणजे इथून आम्ही नांदेडमधनं बेंगलोरला गेलो आणि बेंगलोरहून चिकमंगलूरला गेलो. आम्ही सर्वजण गेलो होतो का, म्हणजे माझे भावाचं मुलाचंच लग्न असल्यामुळे आणि हे शेवटचं कार्य. आता आमचे कोणाची कार्य म्हणजे आमचे पिढीतलं कोणाचेच मुलाबाळांची कार्य नाही आहेत, त्यामुळे सगळे मी माझा मुलगा असून नात सगळे गेलो. जातानाही आमचा प्रवास अगदी छान झाला, मस्तपैकी प्रवास केला. आणि आम्ही सोमवारी इथून रविवारी निघालो, सोमवारी घरी पोचलो. त्या दिवशी घरचं केळवणं होतं, गुरुजी होते, गुरुजी आणि बाकी माणसं, घरचं केळवण्याला जमलेली माणसं होती. आम्ही 11 पर्यंत पोचलो, कार्यक्रम चालू असतो, आमचे सोडमुंज वगैरे असते. मुलगा म्हणतो मी काशीला जातो, मग मामा म्हणतो अरे जाऊ नकोस मी मुलगी देतो, असं सगळं अगदी मजेशीर ते सगळे कार्यक्रम होते. ते दिवशी घरचं केळवणं होतं. आम्ही गेल्यावर नाश्ता केला, जेवण आंघोळी केल्या, मग तोपर्यंत कार्यक्रम पण संपत आले होते. थोडा कार्यक्रम बघितला, कार्यक्रम झाल्यावर सगळ्यांची जेवणं खाणं झाली, असं तिथून कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि घराला लाईटिंग पण आदल्या दिवशी केलेलं होतं, रविवारपासूनच लाईटिंग केलेलं होतं. रविवार ते रविवार 8 दिवसाला सांगितलेलं होतं. मी लाईटिंगचा एक व्हिडिओ पण घातलेला आहे, बघा तुम्ही बघितला असाल. त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात झाली. आम्ही सगळी बहिणी जमलेलो होतो, आमचे वहिनीची बहिणी पण दोघी आल्या होत्या, त्यामुळे बाकी रिलेटिव्ज पण आलेले होते. मग नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी 3 लग्न होतं, त्यामुळे 2 कार्यालयात गेलो. आदल्या दिवशी आमचे सीमांत पूजन वगैरे असते, आदल्या दिवशीचं काही कार्यक्रम सगळे झाले तर पण छान झालं सगळं. आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं. लग्नात तरी अगदी लांब लांबचे सगळे आमचे चुलत आत्ते भावंड सगळी आलेली होती. अगदी छान सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या. आणि ह्या एक कार्यक्रम म्हणजे आता लग्न बिग्न आपण करतो म्हणजे नो डाऊट हे आपल्यातले रिवाज आहे तर ठीक आहे, पण त्याच्याऐवजी काय माहिती आहे का, आपण आपले सगळे माणसांना भेटतो. आमचे गावातली सगळी लोक आलेली होती, त्या सगळ्यांच्या गाठी भेटी गप्पा सगळं झालं, छानपैकी सगळं झालं त्या दिवशीचं लग्नाचं. आणि लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजेचा कार्यक्रम होता, तो मस्त झाला. नंतर आम्ही एक दिवस माझे चुलत भावाचं फार्म हाऊस आहे तिथे, ते फार्म हाऊसला गेलो होतो, त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मी. आणि नंतर कधी शुक्रवारी आम्ही सर्वजण बहीण भावंड आणि आमच्या फॅमिलीज आणि तिच्या बहिणी आम्ही सगळे का नाही होमस्टेला गेलो होतो. अगदी मस्त धमाल केली. हां, ते तर का नाही, आम्ही सिनियर सिटीजनच जास्त होतो, यंगस्टर्स म्हणजे माझी मुलगा असून भावाचा मुलगा असून एवढेच यंगस्टर्स होते का, म्हणजे बाकी मुलांना सुट्ट्या नव्हत्या, त्यामुळे कोण लग्नाला आले होते तरी ते लगेच गेले होते. त्यामुळे आम्ही सिनियर सिटीजन असलो तरी अगदी तिथे छानपैकी एन्जॉय केलं. खूप मस्त झाला कार्यक्रम, अगदी फ्रेश झालो. एक दिवस म्हणजे 24 तास तिथे बुकिंग केलं होतं, त्याचे पण तिथले मी जेवणाचे तिथले जरा व्हिडिओ घातलेले आहेत. मग आम्ही शनिवारी दुपारपर्यंत घरी आलो, दुपारी घरी जेवलो, जरा विश्रांती घेतली.
आणि ते दिवशी आम्ही निघालो तिथून कारण बिरूरपर्यंत आलो. बिरूरमधनं रेल्वेनं बेंगलोरला आलो आणि बेंगलोरनं इकडे आलो. आता हे लग्न कार्य म्हणजे कशासाठी? हा संस्कार ठीक आहे, दॅट वी अंडरस्टँड, पण त्याच्याशिवाय ह्याचे काय फायदे आहेत आणि आपण का अटेंड करावे? हे बघा, हे लग्न कार्याचे निमित्तानं आपण सगळे एकत्र जमतो, गाठीभेटी होतात, नाही तर एकमेकांना सगळेजणं म्हणत असतात या आमच्या घरी, या आमच्या घरी, आपणही म्हणतो. पण हल्ली नोकरीनिमित्तानं सगळे लांब लांब असतात, त्यामुळे कोणी बोलावलं तरी कोणाचंही घरी जाणं म्हणजे इट इज टाईम कन्झ्युमिंग आहे, तेवढा वेळ नसतो. असे कार्यक्रमाला आपण गेलो की आपले सगळ्यांच्या भेटीगाठी होतात, हे त्याचं प्लस पॉइंट आहे. आणि काही लोक म्हणतात नाही, बायकांना लग्नाला जायला आवडते म्हणजे दागिन्यांचे साड्यांचं एक्झिबिशन करता येते म्हणून. काही लोकांना असेल, पण माझे मते तरी मला लोक भेटतात, सगळ्यांशी गप्पा टप्पा होतात, म्हणून मला कार्यक्रमांना जायला आवडते. त्यामुळे लांब असलं तरी आम्ही लोकांना अगदी अगत्यपूर्वक बोलवतो, ते पण आम्हाला अगत्यपूर्वक बोलवतात. प्रत्येक वेळी जाता येतेच असं नाही आहे, पण शक्य झालं तर आपण अटेंड करावा असे कार्यक्रम. आणि त्याच्याशिवाय मी सांगू का, हे कार्यक्रम वगैरे अटेंड केल्यामुळे हे एक प्रकारचं गेट टुगेदर आहे, एक प्रकारचं गेट टुगेदर आहे. सगळे एकमेकांशी भेटतो, एकमेकांचं सुख दुःख वाटून घेतो आणि वेगवेगळे कल्चर. आता लांब लांबचे स्टेटमध्ये लग्न असले की वेगवेगळे कल्चर असतात, ते कल्चर्स पण आपण समजून घेतो. आणि मुख्य म्हणजे आपण एकदम ताजे तवाने होतो. आता मी बघा, आता सकाळी हा व्हिडिओ शूट करते, काल रात्री 12 वाजता मी घरी येऊन पोचलेले आहे, तरी मी किती फ्रेश आहे. आता दिसायला तुम्हाला कसं दिसतंय मला माहीत नाही, पण माझे मनानं का नाही, मी खूप ताजीतवाने झालेली आहे, जरा सुद्धा दमणूक नाही. त्यामुळे हे फ्रेशनेस कशानं येते आपल्याला? आपल्याला आपली लोकं भेटलेली असतात, आपण एकत्र वेळ घालवतो. आणि हल्ली काय झालं, हल्ली आता माझ्या भावाचं घरी पण असं केलं, सगळं बाहेर ऑर्डर दिलेली होती, सकाळचं नाश्ता दुपारचं जेवण सगळं, सगळ्याचं बाहेरनं ऑर्डर दिलेली होती. ते मारुती गाडीतनं आणून द्यायचे, वाढायला हवे तरी ते तयार होते, पण आम्ही त्यांना म्हणत होतो बाकी नाश्ता बिष्टा काही वाढू नका ठेवा, आम्ही प्रत्येकजण हवं तर घेतो. ते ताट हे सगळं आणून व्यवस्थित टेबलावर मांडून ठेवायचे सगळे प्रकार, त्यामुळे घरातलं कोणालाही काम नाही आहे. काम नाही म्हणजे त्रास होत नाही. आणि आम्ही माडीवर त्याची सगळ्याची नाश्ता जेवणाची अरेंजमेंट केलेली होती, जेवण तयार ऑर्डर दिल्यामुळे ते रोज नाश्ता जेवण सगळं आणून द्यायचे, त्यामुळे कोणाला त्रास नव्हता जास्त. आणि रोजचा मेनू ठरलेला होता, आणि ते मेनूचं सुद्धा आम्हाला सगळ्यांना, आमचे फॅमिलीचे ग्रुपला, आमचे भावांना व्हॉट्सअपसुद्धा पाठवलेलं होतं, म्हणजे नाश्त्याला काय आहे, जेवणाला काय काय आयटम्स आहेत हे सगळं. त्यामुळे सगळे आरामशीर अगदी होते. एवढं मोठं घर असलं तरी आम्हाला घर कमी पडत होतं, म्हणून समोरचे घरच्यांचे अपस्टेअर्स म्हणजे 3 बेडरूम्स आहेत तिथे हॉल वगैरे, तर आम्ही घेतलेलं होतं, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थितपणे. आणि गाद्या हे सगळं जास्त लोक असल्यामुळे काही काही भाडे नाही आणलेलं होतं, पण अरेंजमेंट व्यवस्थित केलेली होती, त्यामुळे सगळे खुश झाले, ताजेतवाने झाले. आणि मी हे का सांगितलं म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आपण कसं अरेंजमेंट, नो डाऊट एवढी माणसं आल्यावेळा आपल्याकडे गाद्या वगैरे नसतात तेवढ्या,
त्यामुळे बाहेर ऑर्डर दिला की हल्ली सगळं मिळते, गाद्या बेडशीट चादर सगळेच ऑर्डर दिलेली होती, त्यामुळे सगळं छान झालं, अगदी मस्त सगळे फ्रेश झाले. सगळ्यांना भावानं आधीच सांगितलं होतं एक आठवडा यायचंच आहे का, म्हणजे असं असं कार्यक्रम आहे, नंतर आपण एक दिवस होम स्टेला जाणार आहोत सगळे. त्यामुळे आम्ही तर निघालो आमच्या आदल्या दिवशीच, नवदाम्पत्य तरी बालीला हनीमूनला निघालो, म्हणजे शनिवारीच्या आम्ही निघालेले दिवशी, आमच्यापेक्षा एक तासभर आधी ते निघाले. ते निघाल्यावर आम्ही निघालो आणि नंतर बाकीचे सगळे काल सकाळी निघून काल संध्याकाळला रात्रीला त्यांचे त्यांचे घरी पोचले. असं आमचं प्रयाण छान झालं, मी पण फ्रेश झाले, त्यामुळे तुम्हाला पण मी सांगते. कधी तुम्हाला संधी, तुमच्या आप्तेष्टांचं कार्य असतात तेव्हा सवड काढून, कधी कधी सवड होत नाही मी पण मान्य करते, पण शक्यतो सवड काढून जावा. त्या लोकांनाही बरं वाटते आपण बोलावलेले सारखं सगळे आले म्हणून, आपल्यालाही त्यातनं जरा फ्रेश होते. अच्छा, हॅव अ गुड डे.